नमस्कार मित्रांनो, आज आपण मानवी डोळ्याची रचना व त्याचे कार्य समजणार आहोत. मित्रांनो, पाहूयात आपण आज काय काय शिकणार आहोत. मानवी डोळ्याची रचना. मानवी डोळ्यातील भिंगाचे कार्य. दूरबिंदू व निकटबिंदू म्हणजे काय. दृष्टीदोष व त्यावरील उपाय. मानवी डोळा म्हणजेच ह्युमन आय. डोळे हे मानवी शरीराचे एक महत्त्वाचे अवयव आहेत. डोळ्यांच्या साह्याने आपण आपल्या आजूबाजूचे जग पाहू शकतो. आपल्या आजूबाजूचे सर्व वस्तू आपल्याला आपल्या डोळ्यांच्या साह्याने दिसतात. चला तर मग पाहूयात मानवी डोळ्याची रचना नक्की कशी आहे. मानवी डोळ्याची रचना म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन आय. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्याला पारपटल म्हणतात. या पटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारेच होते. या पटलाच्या मागे गडद मांसल पडता असतो, त्यालाच बुबुळ म्हणतात. वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्यालाच डोळ्याची बाहुली म्हणतात. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते, तसेच कमी प्रकाशात बाहुली रुंदावते. बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलांचा फुगवटा असतो. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो, ते भिंग होय. स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. डोळ्याचा पडदा म्हणजेच दृष्टीपटल हे एक संवेदनशील पटल असते. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूंद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. नंतर मेंदू या संकेतांचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तशा आपल्याला आकलन होतात. मानवी डोळ्यातील भिंगाचे कार्य. दूरवरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते आणि भिंगाचे नाभीय अंतर वाढते. तर जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि भिंगाचे नाभीय अंतर कमी होते. त्यामुळेच दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा मिळते. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येत असले तरी डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. दूरबिंदू व निकटबिंदू. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात व वस्तूचा त्या स्थानाला डोळ्यांचा निकटबिंदू म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यांपासून 25 सेंटीमीटरच्या अंतरावर असतो. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्यांचा दूरबिंदू म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो. दृष्टीदोष व त्यावरील उपाय. डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता. मायोपिया ऑर नियर साइटेडनेस. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. निकटदृष्टीच्या दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टपटलाच्या अलीकडेच तयार होते. योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते, म्हणून निकटदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी
अंतर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. दूरदृष्टीता म्हणजेच हायपरमेट्रोपिया और फार साइटेडनेस. या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकतो, परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजे डोळ्याचा निकटबिंदू 25 सेंटीमीटरच्या अंतरावर न राहता दूर असतो. जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. योग्य नाभी अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन असते, त्यामुळे दूरदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी धन शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. वृद्धदृष्टीता म्हणजेच प्रेस बायोपिया. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती कमी होते, म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरतो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. काही वेळा लोकांना दूरदृष्टी व निकटदृष्टी असे दोन्ही दोष जाणवतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता पडते. द्विनाभीय भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असून निकटदृष्टीचा दोष दूर करतो आणि खालचा भाग बहिर्गोल भिंगा असून दूरदृष्टीचा दोष दूर करतो. चला तर मग पाहूयात आज आपण काय काय शिकलो. मानवी डोळ्याची रचना. मानवी डोळ्यातील भिंगाचे कार्य. दूरबिंदू व निकटबिंदू म्हणजे नक्की काय. दृष्टीदोष व त्यावरील उपाय. तर मित्रांनो, इथे आपला मानवी डोळा हा विषय समाप्त होत आहे. धन्यवाद.